मंत्री नितिन गडकरी ने लातूर के औसा विधानसभा क्षेत्र के किल्लारी में एक प्रचार अभियान बैठक को संबोधित किया। उस दौरान उन्होंने बोलते हुए कहा कि महायुति सरकार को प्रचंड बहुमतों से विजय करने का अनुरोध सभी नागरिकों से किया। महायुति च सरकार येईल आणि त्या सरकार मध्ये केवळ आमदार म्हणून नाही तर पुढे मंत्री म्हणून देखील काम करण्याची संधी संभाजीरावांना निश्चितपणे मिळेल। या मतदारसंघाचा विकास करण्याकरता संभाजीरावला प्रचंड मताने विजयी करा। राजकारणामध्ये जनता ही मालक आहे आणि लोकप्रतिनिधी हा लोकसेवक आहे आणि म्हणून आपल्याला लोकांची सेवा करायची आहे, त्यांचं जीवन सुसह्य करायचं आहे, इथली सामाजिक आर्थिक परिस्थिती बदलवायची आहे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे, याची सतत मनामध्ये अस्वस्थता ठेवणारा एक संवेदनशील कार्यकर्ता म्हणून अभिमन्यूचं नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे। मला विश्वास आहे की आपल्या भागाचं भविष्य आणि चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्याला भक्कम समर्थन द्या अशी विनंती करतो। की या ठिकाणी जास्तीत जास्त हुशार शिकलेले चांगले लोक राजकारणात आले पाहिजे, आमदार खासदार झाले पाहिजे असा प्रयत्न मी करायचं ठरवलं आहे। का चांगला माणूस पाहिजे, का शिकलेला माणूस पाहिजे, त्याला लोकांचे प्रश्न समजले पाहिजे। त्याला लोकांचे प्रश्न केवळ समजून चालणार नाही तर समजलेले प्रश्न सोडवून दाखवण्याची ताकद असली पाहिजे असं कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व तिन्ही ज्यांच्या ठाई आहे अशा नमितातही आपल्या युतीच्या उमेदवार आहेत। आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं मत वाया गेलं असं तुम्हाला कधीही वाटणार नाही। सुरेश भाऊने या भागातल्या जनतेशी आपला परिवार म्हणून लोकांची सेवा केली। ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्या काळामध्ये छावण्या सुरू केल्या, एक प्रकारे इथल्या गोर गरीब जनतेच्या सुख दुःखाशी त्यांचा संबंध राहिलेला। यावेळी या मतदारसंघामधून आपण सुरेश भाऊंना प्रचंड मताने विजयी करा। भारत सरकारमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकास यात्रेला भारत सरकारचं इंजन लागलेलं आहे आणि जर महायुतीचं इंजन पुन्हा मागून लागलं तर महाराष्ट्राच्या विकासची बुलेट ट्रेन आज आहे त्यापेक्षा 3 पटींनी जास्त स्पीडनी धावल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मी आपल्याकडे विनंती करायला आलो आहे की आपण नारायणरावांना विजयी करा, त्यांना विजयी करून आपली सेवा करण्याची संधी द्या।